मी भाजपच्या सर्वप्रथम मी स्टार महाराष्ट्र या चॅनलला माझ्याकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून खूप खूप शुभेच्छा. मी या प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी मागितलेली आहे भारतीय जनता पार्टीकडं आणि प्रभाग अ 1 असा हा माझा अनुसूचित जाती प्रभागामध्ये मी मागितलेली तिकीट आहे. या प्रभागामध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते, त्यांनी या प्रभागात कोणतेही काम न केला, त्यामुळे मी या प्रभागात बऱ्याच प्रमाणे नवीन कामं यावर्षी मी आणलेले आहेत आणि महाराष्ट्रात आणि केंद्र सरकार ही आमची असल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त फंड इथे महानगरपालिकेने मिळून आम्ही या वस्तीचा भरपूर विकास केलेला आहे आणि विकास मुद्द्यावरच आम्ही वोटं मागणार आहोत. जनता आता खुश आहे, त्यामुळे या प्रभागामध्ये आता सध्या आमची एक नगरसेविका आहे सुषमा चौधरी, या प्रभागात जुडलेली आहे. तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी बरेच कामं केलेले आहेत, हुडको कॉलनी, नागार्जुन कॉलनी, नाराघाटचा विकास आणि बऱ्याच रस्त्यामध्ये नाले जिथे पाण्याची व्यवस्था नव्हती तिथे पण पाणी व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली. तर हा जो विकासाचा जो एक सपाटा आम्ही लावलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेकडे जाणार आणि त्यांना वोट मागणार. आता आमच्या प्रभागामध्ये एक मोठं ख्रिश्चन समाजाचं एक कब्रस्थान आहे, त्या कब्रस्थानाकरिता आम्ही स्थायी समिती बंडूरावजी यांच्याकडे फाईल उपलब्ध करून ती 50 लाख, त्याच्या आधी आम्ही न्यायसंकरजी तिवारी हे स्थायी स्टँडिंग कमिटी चेअरमन होते त्यांच्याकडून असे 25 लाख, एकंदर आम्ही 1 करोड रुपये ख्रिश्चन समाजाकरता जे कब्रस्थान असते त्यांच्या विकासाकरता आणलेलं आहे. वानखडेजी, तुम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय या संस्थेच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या प्रकारचे समाजकार्य केले? हां, पंडित दीनदयाळ उपाध्याय जे आमची इन्स्टिट्यूट आहे त्यांचे संस्थापक माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री, त्यांच्या माध्यमातून ही शहरात ही योजना आम्ही राबवतो आणि या योजनेमार्फत गोरगरीब जनतेला निःशुल्क सेवा आम्ही उपलब्ध करून देतो. त्या निःशुल्क सेवेमध्ये लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन्स, कार्डिओ, ज्यांना कोणती हार्टचे ऑपरेशन्स आणि चष्मे वगैरे असे बरेच काही योजना या माध्यमातून आम्ही राबवित असतो जेणेकरून गोरगरिबांना त्यांचा फायदा मिळतो. असं आहे, उत्तर नागपुरात डॉक्टर मिलिंदजी माने हे आमचे विधायक आहेत आणि त्या विधायक असल्यामुळे त्यांनी ह्या 2 वर्षाच्या कालावधीत बरेच काही कामं केलेले आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट्स, रस्त्यांचे विकास, जे जेणेकरून 15-20 वर्ष झालेले नव्हते, इथे मोठं आंबेडकर थीम पार्क त्यांनी आणलेलं आहे जे कामठी रोडवरती आहे, तो 125 करोड रुपयांचा आहे. जसं दलित समाजाचा राखीव असल्यामुळे दलित जनता खुश आहे आणि त्याच्यामुळे आमचे कमीत कमी 20 नगरसेवक उत्तर नागपूरातून निवडून येते. असं आहे की हा जो बेल्ट आहे उत्तर नागपूर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने बरेच कामं केलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री ते पण नागपूरचे असल्यामुळे आणि तसेच नितीनजी गडकरी हे या लोकसभाचे खासदार आपले नागपूरचे, त्यांनी पण बराच फंड उत्तर नागपूरकरता दिलेले आहे. त्यांनी इथे कधी भविष्यात आपण विचार करणार नाही असे मेट्रो ट्रेन आणलेली आहे आणि बरेच कामं केलेली आहेत, त्यामुळे आम्ही त्या मुद्द्यावर आम्ही वोट मागणार आहोत. हे बघा, बंद होण्याचं तर कारणच येत नाही, कारण की ते महाराष्ट्र शासनाने त्यांनी उघडलेलं आहे, महाराष्ट्र शासन बंद करू शकत नाही. आता सध्या तिथे उपलब्धी नसल्यामुळे त्याला डेव्हलपमेंट करण्याकरता माननीय डॉक्टर मिलिंदजी माने यांनी बरेच प्रयत्न केले. त्याला मागच्या सरकारने त्याला 250 खाटांचं ते हॉस्पिटल घोषित केलं होतं, पण सध्या तिथे 10-15-20 बेड लागलेले असतात आणि ओ पी डी पण कमी प्रमाणात होतं. पण डॉक्टर मिलिंदजी माने सुद्धा डॉक्टर आहेत, त्या माध्यमातून डॉक्टरची जाणीव त्यांना आहे की डॉक्टर कसे असले पाहिजेत त्या हॉस्पिटलमध्ये, त्या माध्यमातून त्यांनी बरेच काही करून घेतलं. 100 खाटेचं त्यांनी उपलब्ध करून दिली आणि ओ पी डी करता बरेच फॅसिलिटीज केल्याने डॉक्टर लोकांच्या स्टाफसुद्धा वापरले जास्त प्रमाणात केलेले आहे. आमचे मुद्दे जे आमच्या मॅनिफेस्टोल आहेत जे 15-20 वर्ष जे काँग्रेसच्या सरकारमध्ये झालेले नाही ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार की हे डेव्हलपमेंट झालेले नाही आणि त्या मुद्द्यावर आम्ही वोट मागणार. प्रामुख्याने कुठला डेव्हलपमेंट करणार? डेव्हलपमेंट म्हणजे इथे जुने गार्डन एक ओव्हर ब्रिज आहे रेल्वेचा,
तो ब्रिटिश कालीन 125 वर्ष वया जुना ब्रिज आहे, त्या ब्रिजला डेव्हलपमेंट करून तसेच सिमेंट रस्ते तयार करणे जे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी केंद्रामध्ये मिनिस्टर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही तो फंड आणू आणि आमची सरकार आहे की हे बघा आमची OCW माध्यमातून बरेच काही आम्ही पाण्याची संभावना आता नष्ट झालेली आहे. आता गढूळ पाणी येणे हा जनरली कुठे लिकेज वगैरे असेल काय ते बघून आम्ही त्याला दुरुस्त करून देऊ. आम्ही प्रभाग एकच्या जाणून आमचा विकासच राहील, विकासाच्या माध्यमातून आम्ही उठ मागू. आणि जनरली इथे जे स्लम वस्ते आहेत आमच्याकडे जुना इरबटका झाला, कस्तुरबा नगर झाला, यांना स्थायी पट्टे जे आता मुख्यमंत्रीजीने संत गुरु गोविंद सिंग मैदानावर जी घोषणा केली त्या माध्यमातून एक प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. त्या गोरगरिबांना तिथे आम्ही निःशुल्क आम्ही घरं देणार आहोत. मतदारांना त्यांचे जे स्लमचे पट्टे आहेत त्यांना आम्ही स्थायी पट्ट्यात कन्व्हर्शन करून त्यांना त्याच्याकडून उठ मागणार आहोत. अहो आमचे मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, ते जातीरीतीने लक्ष देतात आणि जास्त गुन्हे घडले नाही म्हणून त्यांना CP साहेबांना कमिशनर साहेबांना चांगले इन्स्ट्रक्शन देऊन आता गुन्हे फार कमी झालेले आहे मागच्या माध्यमातून.